नमस्कार मित्रांनो मी इन्व्हेस्ट मराठी भाऊ आपण पाहता असतो डेली प्रिडिक्शन्स निफ्टी आणि बँक निफ्टीचे मित्रांनो काल मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता की नक्की शेअर मार्केटमध्ये नवीन अकाउंट कसं ओपन करायचं आहे डिमॅट अकाउंट तुम्ही कसं ओपन करू शकता त्यासाठी मी एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि त्या लिंक थ्रू तुम्ही झिरो या ब्रोकर थ्रू नक्की नवीन अकाउंट कसं ओपन करू शकता याबद्दल मी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो आता आपण पाहणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीचे प्रिडिक्शन जे की आजच्या डेटसाठी आपण काढलं होतं सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी ही आहे निफ्टी आणि निफ्टीचा जो ओपन पॉईंट आहे तो आपला सपोर्ट पॉईंटला ओपन झाला आहे सतरा हजार तीनशे शहात्तर आणि मॅक्झिमम तो एका रेजिस्टन्सला टच करून आला आहे सतरा हजार पाचशे छत्तीस त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मी हा सर्कल ड्रॉ केला आहे त्या सर्कलला त्यांनी एक ब्रेकडाऊन पॉईंट दिला आहे म्हणजे हा फर्स्ट पॉइंट असेल हा सेकंड पॉईंट असेल हा थर्ड पॉईंट असेल ओके तर आज वन सायडेड निफ्टीची मुवमेंट ही डाऊन साईड कंटिन्युअस झालेली आहे सकाळी फक्त दहा मिनिटासाठी निफ्टीने एक हंड्रेड प्लस पॉईंटची मुवमेंट दिली होती त्यानंतर एक इनवर्टेड अॅमर बनवलाय आणि कंटिन्यू जसं मी ए पण सांगितलं होतं तुम्हाला क्रॉसओवर दिलंय आणि त्यानंतर आज संध्याकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी त्या एनी परत आपल्याला सेल करण्यासाठीचा सा सिग्नल दिला आहे ओके सेम कंडिशन आपण पाहूयात ही बँक निफ्टीसाठी हे आहे बँक निफ्टीचा आपण त्या दिवशी केलेला चार्ट ड्रॉ आजच्यासाठी हा जसा ज तसा जसा ड्रॉ केलेला आहे तसाच आहे आय आर ओई तशाच पद्धतीने आहे या ठिकाणी तुम्ही पाहाल फर्स्ट आणि सेकंड पॉईंट फक्त दहाच मिनिटं निफ्टी एका रेजिस्टन्स पॉईंटला टच झालेली जो ग्रीन पॉईंट आपण ड्रॉ करतो त्या ग्रीन पॉईंटला टच करून रिव्हर्स झाली एका सपोर्ट पॉईंटला चाळीस हजार तीनशे एकोणनव्वद आणि त्यानंतर एकदा रिव्हर्स घेतल्यानंतर निफ्टीने एक ब्रेकआउट दिलाय परत चाळीस हजार तीनशे एकोणनव्वदला दुसरा परत सपोर्ट ब्रेक केलाय पहिला सपोर्ट चाळीस हजार तीनशे एकोणनव्वद ब्रेक केलाय सेकंड सपोर्ट चाळीस हजार दोनशे सहासष्ट ब्रेक केलाय थर्ड सपोर्ट चाळीस हजार एकाहत्तर ब्रेक केलाय हे काल आपण हे चार चार तिन्ही तिन्ही पण सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण ड्रॉ केलेले होते ओके मित्रांनो आता पाहणार आहोत आपण प्रिडिक्शन्स हे उद्यासाठीच उद्या नक्की मुवमेंट कशा पद्धतीने करू शकते निफ्टी आणि बँक निफ्टी सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही इन्व्हेस्ट मराठी भाऊ चॅनेलवरती हो फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका करताना करायचं काय ज्या वेळेस निफ्टी बँक निफ्टीच्या ज्या मुवमेंट्स आहे त्या मी तुम्हाला सांगतो त्या मुवमेंट्स ॲक्च्युली तशा पद्धतीने फॉलो करतात का ह्या पण तितक्यात महत्त्वाचं आहे ज्यावेळेस त्या फॉलो करतात आता माझा स्वतःचा या ठिकाणी ज्यावेळेस निफ्टीने ब्रेक पॉईंट दिला आहे चाळीस हजार तीनशे नव्वद एकोणनव्वद या ठिकाणी मी एक पी बाय केलेला आहे सेकंड पी मी चाळीस हजार दोनशे सहासष्ट या ठिकाणी आणखीन एकदा ऍड केलेला आहे म्हणजे मी काय केलंय एकाच टायमाला शंभर क्वांटिटी नाही घेतलाय एकदा एकदा पन्नास क्वांटिटी नेक्स्ट टाइम परत पन्नास क्वांटिटी ओके अशा पद्धतीने ड्रॉ करत एक एक करत मी क्वांटिटी ऍड करत गेलोय ओके आता या ठिकाणी निफ्टीमध्ये जो सपोर्ट पॉईंट आहे तो सतरा हजार एकशे सदुसष्ट आहे आणि रेजिस्टन्स पॉईंट आहे तो सतरा हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर आहे ओके सतरा हजार दोनशे अठ्याहत्तर हा पॉइंट आता पहा सगळ्यात मेन जर या ठिकाणी मी मानतोय ग्रीन कलरचा लाईन ड्रॉ करतोय या ठिकाणी ही ग्रीन कलरची जी लाईन दिसते तुम्हाला सतरा हजार एकशे शहाण्णव ओके ही जर उद्या ब्रेक झाली तर मार्केट कंटिन्यू अप साईडला जाईल सतरा हजार दोनशे अठ्ठ्याहत्तरला आणि सतरा हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर झाल्यानंतर कंटिन्यू सतरा हजार चारशे पंचावन्नपर्यंत जाऊ शकते जर तुम्हाला असं वाटलं का तुम्हाला एवढी मोठी रिस्क घ्यायची नाही आहे तिथपर्यंत तुम्ही थांबू नाही शकत आहे तर तुम्ही त्या पॉईंटला निअरेस्ट सपोर्ट्स ड्रॉ करू हा नियरेस्ट रेजिस्टन्स ड्रॉ करू शकता ॲक्च्युअल मग असे मी काढला होता पण तो परत रिमूव्ह केला होता ओके त्याला मी एक ब्ल्यू कलर देतो ओके सेम जर निफ्टीची मुवमेंट ही डाऊन साईडला झाली किंवा फ्लॅट ओपनिंग झाली तर निफ्टी काय करू शकते ओके फ्लॅट झाली तर तुम्ही शांत आपण शांत बसणार आहे आपण त्याच्यामध्ये जास्त बाय सेल कुठलीच मुवमेंट करणार नाही पण जर मुवमेंट ही डाऊन साईडला झाली तर त्यासाठी सतरा हजार सत्तावीस ते सतरा हजार नऊशे सत्तावन्न ही निफ्टीची डाऊन साइड मुवमेंट आहे आणि पॉझिटिव्ह साईडची मुवमेंट आपण फर्स्ट पाहिला आहे आणि सेकंड सतरा हजार तीनशे एकोणसत्तर सेम बँक निफ्टीसाठी पाहूयात बँक निफ्टीला सपोर्ट पॉईंट आहे एकोणचाळीस हजार चारशे अठरा हा एकोणचाळीस हजार चारशे अठराचा पॉईंट जर निफ्टीने ब्रेक केला तर निफ्टी कंटिन्यू डाऊन जाऊ शकते एकोणचाळीस हजार अठरा नंतर एकशे त्रेचाळीस ते सातशे ऐंशी इथपर्यंत सेम पॉईंट मू करता जर फ्लॅट ओपनिंग झाला जोपर्यंत तुम्हाला कुठल्याही दिशेला ब्रेकआउट भेटत नाही एकोणचाळीस हजार सहाशे ऐंशी अदरवाईज एकोणचाळीस हजार चारशे अठरा तोपर्यंत तुम्ही ट्रेड घेऊ नका ज्यावेळेस या ठिकाणावरनं ट्रेड ब्रेकआउट देईल नेक्स तर नेक्स्ट रेजिस्टन्स रेजिस्टन्ससाठी चाळीस हजार एकोणसाठ ते चाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीसपर्यंत तुम्ही काय करू शकता सी बाय करू शकता आणि जर चाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस तरी ब्रेकआउट दिला तर तुम्ही चाळीस हजार सातशे सातपर्यंत जाऊ शकता हे होतं निफ्टी आणि बँक निफ्टीचे प्रिडिक्शन्स उद्यासाठी मित्रांनो जर तुम्ही मी दिलेले व्हिडिओचं प्रेडिक्शन्स करत असाल आणि कदाचित ते प्रेडिक्शन्सनुसार रिझल्ट येत असेल तर तुम्ही कमेंट थ्रू मला सांगू शकता तुम्हाला धन्यवाद मनापासून इन्व्हेस्ट मराठी भाऊ आणि टीमकडे